नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अली खूप वेळेला अशी तक्रार असते की मराठीमध्ये नवीन काही येत नाही आहे किंवा काय वाचावं असं समजत नाही, पण असं आपल्या आजूबाजूलाच भरपूर साहित्य आहे जे आपण वाचत नाही आवर्जून. पण या कविता, या कथा, या आपल्या मनामध्ये एकदा वाचल्या की कायमच्या ठसतात. आणि असंच वेगळं लिखाण करणारे एक लेखक माझ्यासोबत आज आहेत, किरण येले. त्यांच्या बाईच्या कविता खूप गाजलेल्या आहेत, चिल्लर कवितासुद्धा गाजलेल्या आणि आता त्यांचं नवीन पुस्तक आलं आहे, मोराची बायको, ग्रंथाली प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. आज आपण गप्पा मारणार आहोत किरण येले यांच्यासोबत. बाईच्या कविता तर खूप गाजल्या आहेत, चिल्लर त्याच्या आधीची कविता तीही खूप गाजलेली आहे. नेमकं बाईच्या कविता हे सुचलं कसं? कारण प्रत्येक जी सर्वसामान्य स्त्री आहे तिला या कविता आपल्या आहेत असं वाटतं. अगदी साध्या साध्या शब्दांमध्ये लिहिलेल्या आहेत. एक तर या कविता सुचल्या कशा आणि लिखाणाला कधीपासून सुरुवात झाली? नाही, लिखाणाची प्रोसेस म्हणजे लिखाण आधी खूपच आधी सुरू झालेलं आहे. याआधी बाईच्या कविता आधी एक संग्रह आलेला आहे, चौथ्यांच्या कविता, तो कुसुमाकर प्रकाशन यांनी काढला, श्याम पेंढारे यांनी. आणि त्यामध्ये बऱ्यापैकी कविता, त्यातली चिल्लर ही कविता, गाजलेली कविता त्यानंतर त्यामध्ये आहे. आणि त्यानंतर बाईच्या कविता 2010 साली आलं, त्याची आता तिसरी आवृत्ती येत आहे, ग्रंथाली प्रकाशन काढते आहे. कविता सुचण्याची प्रोसेस नाही सांगता येत तशी, पण काहीतरी कुठेतरी रेकॉर्डिंग केलेलं असतं. मी त्यामध्ये लिहिलेलं आहे की कुठेतरी आईला पाहताना, बहिणीला पाहताना, बायकोला पाहताना, त्यांचं रोज रोजचं निरीक्षण करताना ते काही गोष्टी मनात साठत गेले. आणि एक घटना मला सांगता येईल अशी की एकदा आईनी, आई झोपली होती, म्हणजे दुपारी ती झोपते तसं नेहमीसारखी झोपली होती, आणि ती उठली एक दिवस आणि मी काहीतरी वाचत किंवा लिहित होतो आणि मी पाहिलं तिने उठल्याबरोबर पहिलं काय केलं तर तिने कपाळावरची टिकली चाचपली. बर. आणि मला वाटलं की इतकं महत्त्वाचं असतं का उठल्याबरोबर पहिलं तिला वाटलं की आपण कपाळावरची टिकली चाचपावी किंवा कपाळावरची टिकली जागेवर आहे का पाहावी. आणि मग त्यातून एक कविता आली आणि मला वाटलं तिथे संपेल ते, पण नाही, मग ते खूप एक एक गोष्टी यायला लागल्या कवितेतून आणि मग हळूहळू तो त्रास वाढत गेला, खूप गोष्टी जाणवत गेल्या. जसं आपण बोलतोय बाईच्या कविता हे सगळ्यात जास्त गाजल्या तुमच्या, खूप त्या सोशल मीडियावरून व्हायरल होतात किंवा अनेक ठिकाणी त्या वापरल्या जात आहेत, त्यातल्या काही कविता आम्हाला ऐकायला आवडतील. जरूर, मलाही आवडेल. त्याआधी काही एक दोन छोट्याशा दोन ओळीच्या कविता मी सांगतो की बाई दिवे लागणीला, बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते, बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते, हात जोडते आणि पुटपुटत ओठातला अंधार पोटात घेते, आणि पुटपुटत ओठातला अंधार पोटात घेते. दुसरी छोटीशी कविता की प्रत्येक बाई वेगळी, छातीत न पाठीत ब्लाऊज शिवताना आई म्हणायची, प्रत्येक बाई वेगळी, छातीत न पाठीत ब्लाऊज शिवताना आई म्हणायची, सगळ्या बाया नाही शिवता येत एकाच मापात, त्यात शिवण जरा उसली तरी शील उसण्याचे भय नवऱ्याकडून वा बघणाऱ्याकडून. आणि ही सुरमई कविता की तुम्हाला सुरमई माहीत आहे का, तुम्हाला सुरमई माहीत आहे का, बरोबर, चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहीत नाही, पण तुम्ही आणखी काही सांगू शकाल सुरमईविषयी? अरे तुम्हाला तर सगळंच माहीत आहे की तिची चमचमती त्वचा, तिचं फार काटेरी नसणं, तिचं ताजेपण ओळखण्याची कला, तिची महागलेली किंमत, सगळंच. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते. आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते, तिला एखाद्या पार्टीत कसं सर्व करावं ते किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते. पण म्हणून तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहीत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही, तुम्हाला सुरमईचं समुद्रातलं सळसळणं माहीत नाही, तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहीत नाही, तुम्हाला सुरमई आतल्या काय विचार करत असते ते माहीत नाही. आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलघाल तर तुम्हाला नक्कीच माहीत नाही. एक सांगतो रागू नका, एक सांगतो रागू नका, तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहीत आहे. एक सांगतो रागू नका, तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहीत आहे, सुरमई नाही. आणि जे सुरमईच्या बाबतीत तेच, अगदी तेच बाईच्याही,
तुम्हाला बाईची फक्त चव माहीत आहे, बाई नाही. अगदी. हे लिखाण तर तुमचं सुरू आहे, पण याबरोबरच एक खूप वेगळा उपक्रम तुम्ही राबवताय आणि खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे लहान मुलांनी वाचावं यासाठी तुम्ही एक विशेष उपक्रम करताय आणि त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? हो, ते खूप महत्त्वाचं मला वाटतं, कारण आता सगळीकडे मी ऐकत होतो, गेली 4-5 वर्ष मी विचार करत होतो, म्हणजे हा उपक्रम आता 2 वर्ष चालू आहे, मी 2 वर्ष करतो आहे हे काम. तर मी त्याआधी ऐकत होतो की वाचक कमी होत आहेत, वाचक संपत चालले आहेत, कुणी वाचत नाही, प्राध्यापक बोलायचे, लेखक बोलायचे, कवी बोलायचे, पण त्या संदर्भात काम करताना कोणी दिसत नव्हतं. मला वाटलं की ही वाचक संपत चालले आहेत किंवा तर ते निर्माण करण्याची जबाबदारी कोणाची, लेखक, कवी, प्राध्यापक, शिक्षक यांचीच आहे, पण या संदर्भात कोणी काम करताना ठोस दिसत नाही. सगळे कार्यक्रम करतायत, मानधन घेत आहेत आणि श्रोते निर्माण करतायत, म्हणजे मंचावरून बोलतायत आणि खाली सगळेजण ऐकतायत, पण नवीन पिढी जर वाचायला लावायची असेल आणि त्याहीपेक्षा वाचनावर विचार करायला लावायची असेल, त्यांना त्याकडे सरकवायचं असेल, तर काय करावं लागेल हा 4-5 वर्ष विचार करत होतो. आणि एक मग त्यानंतर एक कल्पना सुचली, ती अशी होती, ऐनक नावाची योजना आहे, ऐकू नव्यांच्या कथा, त्याप्रमाणे वृक्षारोपण केल्यानंतर तसंच झाड सोडून न देता मी दर महिन्याला त्यांच्याकडे जातो, दर महिन्यात शाळेत जातो. 2 शाळा आहेत आता माझ्याकडे, बालभवन अंबरनाथ आणि महात्मा गांधी विद्यालय. तर या शाळांमध्ये जातो आणि 4थी-5वीची मुलं आहेत, त्यांना मी काही सांगत नाही, माझ्या कविता किंवा काही ऐकवत नाही, इतरांच्या पण काही ऐकवत नाही. मी त्यांना सांगतो की तुम्ही ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत पालकांकडून, आजीकडून, शिक्षकांकडून, गुरुजींकडून, त्या मी ऐकायला आलो आहे. आणि मग ते सांगू लागतात त्यांनी ऐकलेल्या गोष्टी, कथा, कविता. आई वडिलांना संपल्या तर विचारू लागतात, त्यामुळे आई वडीलही वाचू लागतात. आणि एक वेळ अशी येते की त्यांना ती अपरूप वाटू लागलेलं असतं माणसाचा, आणि आपण काही सांगतोय आणि समोर मोठी माणसं ऐकतात. आतापर्यंत असा प्रवास चाललेला असतो की मोठ्या माणसाने बोलायचं आणि लहानांनी ऐकायचं, आता नेमकं उलट प्रवास होत असतो आणि ते त्याचं त्यांना अपरूप वाटत असतं. मग वेळ अशी येते की त्यांच्याकडच्या गोष्टी संपतात आणि त्यांना मंचावरून तर बोलायचं आहे, गोष्ट तर सांगायची आहे. मग ते म्हणतात की सर, माझ्याकडे आता पुढच्या महिन्यासाठी गोष्ट नाही आहे. मग अशावेळी मी माझ्याकडचं पुस्तक देतो त्यांना आणि सांगतो की यातमध्ये गोष्टी, यातली जी आवडते तुला ती वाचून सांग. आता वाचणं ही त्याची गरज बनलेली असते आणि तो वाचतो. आणि त्या पण ते पण एक गंमत त्याला सांगितलेली असते की तू जर विसरलास वाचता वाचता किंवा सांगता सांगता, गोष्ट सांगायची असते, तिथे जाऊन वाचायची नाही, घरी जाऊन वाचायची आणि पुढच्या महिन्यात येऊन ती तुमच्या भाषेत सांगायची. त्याला सांगितलेलं असतं की जर विसरलास गोष्ट तर ती तुझ्या शब्दात, तुझ्या कल्पनेनुसार पुढे चालू करायची, पुढे न्यायची. आणि आता रिझल्ट असा आहे की मुलं स्वतःची गोष्ट लिहू लागलेत, स्वतःच्या कविता लिहू लागलेत आणि रोजनिशी वाळवू लागलेत. दररोज त्यांना वाटतं किंवा एखादी घटना पाहिल्यावर जे सुचतं ते पण ते लिहू लागलेत. अगदी. खूप खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण लहान मुलं जर वाचायला लागली तर वाचन टिकेल, मराठी वाचन किंवा कुठलं. मला असं वाटतं की या कल्पनेत थॉट असा होता किंवा अजूनही आहे की हे जे 2 वर्षाची बॅच आहे, हे 10 वर्षानंतर यामध्ये 50 जणांच्या बॅचमध्ये जर 10 जणांना गोष्ट सांगण्याची टेक्निक कळली असेल, गोष्ट बनवण्याची आणि सांगण्याची, तर दे विल बी प्रोबेबल रायटर्स आफ्टर 10 इयर्स. आणि बाकीचे बॅच आहे, बाकीचे 30-40 जण आहेत, त्यांना कान आलेलं असेल, वाचण्याची सवय लागलेली असेल, त्यामुळे हे पुढची पिढी कुठेतरी मी माझ्या अंशाने घडवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या तुम्ही लेखक आहात त्यामुळे भरपूर वाचन पण करत असाल, तुमचे आवडते लेखक, कवी कोण, काय वाचायला तुम्हाला आवडतं? खूपच आहेत, म्हणजे मराठीत सांगायचे तर अरुण कोलटकरांपासून, दीपू चित्रेंपासून, आत्ता अरुण म्हात्रेंपर्यंत लेखक आहेत, कवी आहेत महत्त्वाचे. सतीश काळसेकर माझे आवडते कवी, ते 10 के आहेत त्यांचे सगळे, त्यांना फॉलो करतच आपण आम्ही कविता लिहित होतो, आताही लिहितो त्यांना फॉलो करत. हिंदीमध्ये यशपाल माझे आवडते कवी आहेत, उर्दूमध्ये सादत हसन म्हणतो, ऑब्व्हियसली मी म्हणतो नेहमी की त्यांच्याकडून खूप वाचताना खूप शिकायला मिळतं. गोरख पांडे नावाचा कवी आहे, खूपच सटीक लिहिणारा कवी आहे हिंदीमध्ये, म्हणजे तो लिहितो की राजा बोला रात है रानी बोली रात है, राजा बोला रात है रानी बोली रात है, मंत्री बोला रात है चंत्री बोला रात है, ये सुबह सुबह की बात है.
वा इतकं सटीकपणे भाष्य करणारे हे लिहित असतात. बर्टोल्ड ब्रेक माझा आवडता नाटककार आहे, कथा कविता लिहितो. सॉमरसेट मॉम आहेत, नंतर जॉपॉल सात्र आहे. सात्रचं एक नाटक खूप मला आवडतं, नो एक्झिट नावाचं नाटक आहे. किल्विया प्लात नावाची माझी आवडती कवयित्री, म्हणजे तिचं वेगळेपण हे आहे ना या सगळ्या कवयित्री, म्हणजे सगळ्या कवयित्रींच्या मध्ये एक सेंटर पॉईंटमध्ये असेल पुरुष, तर तो असतो आयदर प्रियकर असतो किंवा नवरा असतो, आणि त्याला उद्देशून भाष्य केलेलं असतं. तर सिल्विया प्लातने तिच्या कवितेत काय लिहिते, तिच्या कवितेत ती बापाविरुद्ध बंड पुकारते. ती वडिलांविषयी तिला प्रचंड आदर होता. सिल्विया प्लातने 30व्या वर्षी आत्महत्या केली, ओव्हनमध्ये डोकं टाकून तिने स्वतः आत्महत्या केली. त्यापूर्वी व्यवस्थित चिठ्ठी लिहिली, बाळाला ब्रेड द्यावं, बाळाला दूध द्यावं, आणि इतकी प्रीप्लॅन हे केली. किरण येले यांच्याबरोबर आपण अशाच गप्पा मारणार आहोत आणि आणखी त्यांच्याकडून कविता, त्याचप्रमाणे इतर अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. पण इथे वेळ झाली एका ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज वाचाल तर वाचालमध्ये आपण खास गप्पा मारतोय लेखक आणि कवी किरण येले यांच्याशी. तुम्ही कविता लिहिता, कथा लिहिता आणि मालिकासुद्धा लिहिलेलं आहे, नाटक लिहिलेलं आहे. काय फरक असतो दैनंदिन मालिका लिहिणं आणि कथा किंवा एखादं पुस्तक लिहिणं, कविता लिहिणं यामध्ये? तिन्ही वेगवेगळे फॉर्म आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे कविता ही तुमचा अंतस्वर असतो, आतला आत्म्याचा आवाज आपण मानतो, की खूप प्युअर आर्ट आहे, आर्ट ऑफ एक्सप्रेशन आहे, की त्यावर कोणाला कंट्रोल नाही, तुम्ही ते ठरवून नाही लिहू शकत. ते आतून यायला पाहिजे आणि तरच ते तसं प्युअर मानतो आपण, म्हणूनच ते प्युअर मानतो. कथेबाबतीत कथेचा जो जर्म आहे तो कुठेतरी तुम्हाला दिसलेला असतो, तो कुठेतरी तो तुम्हाला त्रास देत असतो. आता हो ह्या जर्मच्या आसपासची जी क्राफ्टिंग आहे ती महत्त्वाची ठरते. ते तो जर्म तो फुलवणं आहे, ते कॅरेक्टर एक पात्र, त्या कथेतलं पात्र उभं करणं आहे, आणि ते पात्र त्याचे विचार मांडत मांडत पुढे नेणं. मग त्यात तुमचं ॲज अ कथालेखक म्हणून तुम्ही कितपत डोकावतात त्यामध्ये, यावर त्या कथेचं यश आणि अपयश ठरलेलं असतं. मोराची बायको आत्ता अगदी तुमचं ताजं पुस्तक आहे. एकतर हे पुस्तक, या पुस्तकातल्या कथासुद्धा स्त्री केंद्रित आहे, त्याबद्दल काय सांगाल? आणि हे नाव खूप वेगळं आहे, मोराची बायको, त्या नावाविषयी काय सांगाल? हे या कथा पुन्हा स्त्री केंद्रित आहेत, पण या स्त्रीच्या जाणीवांशी आणि स्त्रीच्या आसपास असलेली नाती, नातेसंबंध यांच्याशी रिलेट होणारी होणाऱ्या कथा आहेत. बाईच्या कविता या स्त्रीचा आतला कुठेतरी आवाज होता, तिचं म्हणणं मांडणारा, तिची अवस्था मांडणार होता. पण या मोराची बायको या यातल्या कथा, या कथासंग्रहातल्या कथा स्त्रीचं जगणं आणि तिच्या आसपास असलेले नातेसंबंध यांचा परिणाम त्यांच्यावर होणं, यांच्यावर काय काय परिणाम होतात, त्यातले मग त्या जाणीवा शारीरिक असतील, मानसिक असतील, किंवा ताणतणावांमुळे आलेले काही गोष्टी असतील, या सगळ्यांचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम, यातल्या या 7 कथा आहेत. ती मोराची बायको ही रूपक कथा आहे, की एक मुलगी आहे, तिला असं वाटत असतं की तिच्या लहानपणापासून तिच्या मना स्वप्नात मोर येत असतो. बरं. आणि मग ती त्या मोरालाच आपला प्रियकर समजू लागते आणि मोठं झाल्यावर ती मोराला शोधू लागते, आणि हळूहळू शोधता शोधता तिला एका जंगलात ती शिरते आणि तिचं कन्वर्शन होऊ लागतं, मोरात रूपांतर होऊ लागतं, आणि ते झाल्यावर तिला मोर भेटतो, आणि मग तो मोर भेटल्यावर सापडल्यावर पुढे काय होतं ती ही कथा आहे मोराची बायको. आपण शेवटाकडे आलोय कार्यक्रमाच्या, पण आम्हाला या मोराची बायको मधला एखादा छानसा पॅरेग्राफ आणि तुमची आवडती कविता ऐकायला नक्की आवडेल. मोराची बायको मधला एक थोडा छोटासा अंश वाचून दाखवतो. आई म्हणाली, हे बघ मोराची बायको, मोराची बायको म्हणून आम्ही तुला लहानपणी बोलायचो, ती गंमत होती. पण लग्न संसार म्हणजे गंमत नसते बाई. लहानपणी सगळ्याच मुली भातुकलीत बाहुल्याशी लग्न करतात, बाहुला नसेल तर खेळातल्याच कुठल्या तरी मुलाशीही लग्न करतात, पण म्हणून मोठं झाल्यावर त्या मुलाशी संसार नाही करत कुणी, कारण तो मुलगा म्हणजे बाहुलाच असतो दुसरा.
बाईगर लहानपणीचं खूळ काढून टाक डोक्यातून. पशुपक्ष्यांशी लग्न आणि संसाराच्या गोष्टी पंचतंत्रात असतात, खऱ्या जगात नाही. ती खूप शांतपणे संयत आवाजात म्हणाली, तो पक्षी नाही आई, माणूस आहे तो. हो, मी पाहिले माणसाचं चित्र. आई किंचाळलीच एकदम. शरीर पुरुषाचं आणि पिसारा मोराचं, हो ना. आईनं तिचं वाक्य पूर्ण केलं म्हणजे आईनं ते चित्र पाहिले, म्हणजे बाबांनीही पाहिलं असणार. तिनं बाबांकडे पाहिलं. बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले, त्या दिवशी रात्री तू दचकून जागी झालीस आणि ते चित्र काढलंस. तुला स्वप्नात दिसला असावा बहुतेक तो, पण स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या होत नसतात बेटा. स्वप्नातला पुरुष तुला कुठेच सापडणार नाही. आई म्हणाली, पोरी, अगं मनातलं चित्र बाहेर शोधू नये आणि दिसलं तरी जुळवून पाहू नये कधी. मनातल्या चित्रात आणि खऱ्या माणसात काही फरक असतोच नाही. इतका वेळ गप्प बसलेली आजी म्हणाली, पोरी, एक गोष्ट लक्षात ठेव, माणसाला जोवर पूर्णत्वाचा ध्यास आहे तोवर तो दुःखी कष्टी असला तरी आनंदी आहे. पूर्णत्वानंतर एक भली मोठी पोकळी वाट पाहत असते त्याची, काही उरत नाही पोरी पूर्णत्वानंतर. वा, खूप सुंदर आहे आणि हे खूप आश्वासक लिखाण आम्हाला वाटतंय. वेळात वेळ काढून आज तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद, तुम्ही इतकं बोलवलात आणि इतकं छान इंटरव्ह्यू घेतलात. हे तुम्ही कार्यक्रम करता हे खूप मोठं धाडस आहे आणि या सगळ्यासाठी लोकमतचे आभार. वाचाल तर वाचालमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत पुन्हा नवीन पुस्तकांसह आणि नवीन लेखकांसह. पहा फक्त News 18 लोकमत.